प्रकार आहे, हा क्षेत्ररक्षण आहे, पॉइंट सोबत कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन ऑनसाइड केलं तर पहिले आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग ठीक पंचाच्या उजव्या साईडला आणि पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये प्रियेश मडवी सज्ज होताना. सहा षटकाचा सामना आहे, एक रंगतदार रोमांचक लढत पाहायला मिळेल काय तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. राऊंड द विकेट मारा करतोय, पहिला चेंडू पुल करता प्रयत्न काय घडले पाहिजे, चांगलं क्षेत्ररक्षण, त्यापूर्वी मात्र एक सिंगल इथे मात्र सहज कंप्लीट बाईकच्या स्वरूपात. तर आमच्यातून रजा घेताना वंडर बाबा भिवंडी जयेश पाटील या एका धावीने खातं उघडलं गेलं जॉली स्पोर्ट कामतगड टीमचं. शेवटचं सत्र पाहतोय आपण, सूर्याची किरणं तिरपी होताना हवेचा वेग कमी आणि चांगला खेळ पाहायला मिळेल. याच पाहता कडक आहे, कडक बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरतून आला हा दमदार तुफानी षटकार. पहिला आपण बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरतून हा षटकार, षटकाराने मात्र बॅट डावाची सुरुवात करतोय, एक दमदार सुरुवात. या स्पर्धा प्रात एक चांगला फटका डाऊन द ग्राउंड मिड ऑफच्या डोक्यावरतून, आता मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू सीमा पार आला ह्या खणखणी चौकार. जबरदस्त बॅटिंग मोहिल मात्रे, एक युवा खेळाडू पाहतोय सातत्याने प्रत्येक सीजनमध्ये उच्च कोटीचं प्रदर्शन आपल्या टीमसाठी करतोय. सलामीचा बॅटर आता मात्र येऊन दाखवले की अजून मी तीच बॅटिंग करतोय. जबरदस्त दोन चेंडूमध्ये दसका दम दाखवताना पाहतोय, व्यक्तिगत दोन चेंडूचा सामना केलाय आणि दहा या धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि टीमची धावसंख्या जर पाहिली आपण एका अतिरिक्त धावसंख्या सुद्धा आहेत अकरा बिनबाद. थोडंसं क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन, आता मात्र जो मिडाऊनचा क्षेत्रक्षक होता तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर आहे आणि एक क्षेत्रक्षक पाहतोय आपण 30 सर्कलच्या बाहेर. सज्जतोय गोलंदाज, लेफ्ट हँड गोलंदाज, ओ माय गॉड अप्रतिम, काय सुपर शॉट आहे प्रत, ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर खणखणीत अजून एक दमदार हा चौकार. ग्रेट बॅटिंग, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावतात तर त्या विरुद्ध बॅटिंग करतोय मोहिल मात्रे, ग्रेट बॅटिंग. अजून एक चांगला फटका त्याच दिशेने, हायलाइट पाहतोय आपण लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर खणखणीत 30 चौकार लागोपाट 30 चेंडूवर, जबरदस्त बॅटिंग. मडवी यांचं महागडं त्याचं एक कारण आहे, जॉली स्पोर्ट कामतगडचा एक धडाकेबाज आघाडीचा सलामीवीर मोहिल मात्रे चांगली बॅटिंग करतोय. चांगला चेंडू होता, मनगटी फटका टर्न केलाय, माहित आहे की जिथं छोट्या बॅकचा वापर करता येईल तिथं करायचं आणि एकेरी आणि दुरी धावामध्ये भर पाडायचंय. या दोन धावा अतिशय चांगल्या शेवटच्या चेंडूवर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जॉली स्पोर्ट कामतगड टीमची एक दमदार आणि तुफानी सुरुवात पाहतोय आपण. इथं मात्र बिनबाद धावपळकर धावा त्या तब्बल 21, जबरदस्त बॅटिंग.
यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. अप्रतिम एक चांगला सामना पाहायला मिळेल. साई स्पोर्ट खारबाव विपक्ष ज्यांनी या स्पर्धेमधले दुसरा हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर संघाचं उभं केलं होतं तो म्हणजे टायगर ऑफ टेमगर सतीश चौधरी फॅन टीम नाना स्पोर्ट भादवड या टीमसोबत पाहायला मिळेल प्रणय. तर दुसरीकडे दवाला भादवड करेश मात्रे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 21 दमदार सुरुवात जॉली स्पोर्ट कामतगड टीमची. टीमचा कॅप्टन पाहतोय आपण गावदी बाळकुमचा अमोल भोईर येतोय. एक खूप मोठा अनुभव आणि एक लाजवाब क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपल्या खेळाच्या माध्यमातून छाप सोडली तोच बाळकुम टीमचा संघनायक. समोर रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी मोती सज्ज होतोय खेळण्यासाठी. टर्न केले फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता पण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये क्षेत्रक्षक तैनात आहे. त्याच प्रकारे चेंडू हाताळला होता कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. अजून मोतियाला मात्र खातं उघडताला नाही. दोन चेंडूचा सामना केले शून्य धावसंख्येवर बॅटिंग करतोय. चांगली सुरुवात अमोल या बॉलरची टीमचा कॅप्टन आहे. क्षेत्ररक्षण पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलमध्ये पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र या तीन चेंडूमध्ये मोती संघर्ष करताना पाहतोय कारण की मोती कशाप्रकारे खेळतोय हे ओळखले त्याप्रकारे बॉलिंग अटॅक करतोय. अमोल भोईर जबरदस्त बॉलिंग या षटकामध्ये. सहा षटकाचा सामना आहे. गावदी बाळकुम विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगर एकीकडे जर पाहिलं आपण घोडबंदर विभागातला मातबाबर संघ तर दुसरीकडे भिवंडी ग्रामीण एक गाव एक गडचा मातबाबर संघ. अमोल राऊंड द विकेट यावेळेस मात्र हा ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. लंगवान बाउंड्री लाईनकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय फक्त आणि फक्त एक सिंगल. माहीत आहे मोती याला की मोहिल मात्र खूप चांगली बॅटिंग करतोय दुसरी धाव घेण्याची काय आवश्यकता आहे. स्ट्राईकला मोहिलला घेऊन येतोय ज्यांनी पहिल्या षटकामध्ये तीन चौकार एक षटकार आणि जबरदस्त बॅटिंग करताना पाहतोय की व्यक्तिगत तो 18-20 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 22. मोहिल साठी तो क्षेत्ररक्षण कायम. अमोल सज्ज होताना राऊंड द विकेट याच पाता स्विंग केलंय व्हीआयपी डॅशकडे येणारा हा षटकार. भिल मात्रे वेगवान विध्वंसक विस्फोटक इथं मात्र फक्त एक व्यापारी बनलाय तो षटकार चौकाराचा. हा व्यापारी आपल्या टीमसाठी डील करतोय चौकार षटकारामध्ये. याच पात्र मोठी कड हवेत गलीमध्ये चुकी आणि इथं मात्र मोहिल याचा झेल सोडलाय जीवनदान मिळालंय. अमोल करेल तरी काय च्या बॅटरला एक संधी निर्माण केली होती बाद करण्याची ती संधी दडवली आणि एक सिंगल मिळते जीवनदान मिळते मोहिल मात्रे याला. टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते आता मात्र 29. पॉवर प्लेचं दुसरं षटक पॉवरफुल बॅटिंगचं प्रदर्शन. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कुठेतरी चुकीचा ठरतोय कारण की बिनबाद 29 अशी दमदार सुरुवात जॉली स्पोर्ट कामतगड टीमची पाहतोय. मोतीने तीन चेंडूचा सामना केलाय एक या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. नॉन स्ट्राईकल मात्र सबरस बॅटिंग करताना मोहिल मात्रे. अमोल सज्ज होताना पुढचा चेंडू टाकण्यासाठी. यावेळेस पाहता चांगला फटका खाली क्षेत्र निवडलाय अतिशय वेगा चेंडू स्कोरली बाउंड्री लाईनच्या बाहेर मोतीच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. कंप्लीट केली तर आमचे सनी दादा भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिले जाईल. क्या बात आहे या आयोजक मधले एक स्टार सनी दादा भोईर यांच्या माध्यमातून एक मोठं बक्षीस रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी मोतीसाठी. लागोपाठ तीन चेंडूवर तीन षटकार जर ठोकले तर मोठं बक्षीस दिल्या जाईल. तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण एका चांगली दमदार तुफानी सुरुवात बिनबाद 33 त्यामध्ये मोतीचा वाटा पाहतोय आपण फक्त आणि फक्त पाच चेंडूचा सामना केलाय. मोहिल मात्रे आक्रमक अंदाजमध्ये बॅटिंग करताना मन जिंकताना आणि खास कामतगडच्या प्रत्येक क्रिकेट रसिकाला इथे मात्र आनंद देताना मोहिल मात्रे.
गोलंदाजी मध्ये पहिला परिवर्तन पाहतोय आपण। गणेश मात्रे याला पाचारण केले सरवली अँड टोकाकडनं। गणेश भोईर बॉलर सज्ज होताना, चला यानंतर अजून दोन सामने खेळायचे आहेत म्हणून आपण वेळ जास्त घेऊ नका। आता मात्र विखुरलेले षटक्षण पाहतोय, दोन पॉवरप्लेचे षटक समाप्त, पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली। गणेश भोईर राईट अमोर द विकेट, साईड आर्म गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली जातोय। आणि कालपासून आमचे सर्व समालोचक हे विश्लेषण करतात की जेव्हा वेगवान गोलंदाज येतोय तेव्हा मात्र त्याचे चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीशी खाली जातात, आणि त्याचं उत्तम उदाहरण पाहिलं आपण। आठवण झाली लसित मलिंगाची थोडीशी, ज्या प्रकारे साईड आर्म गोलंदाजी करतोय पहिल्या चेंडूवर गणेश भोईर। पहिल्या वेळेस मात्र मला वाटते की मोहिल मात्र बीट होतोय, ज्या प्रकारे आतापर्यंत ज्यांनी बॅटिंग केलेली आहे। पहिला निर्धाव, जबरदस्त बॅटिंग, तारणहार खेळाडू चॉलीस फुट कामतगरचा हा सलामीवीर। पलटी फटका कडक आहे, एमआरडीसी कडे पाठवलंय आली आणि आलाय हा षटकार। सकाळचा पहिला सामना आठवलाय सैल आपल्याला, ज्या प्रकारे विवेक पवारने बॅटिंग केली होती, किती धावसंख्येवर खेळतोय आता मात्र मोहित मात्रे। 33 या धावसंख्येवर या स्पर्धेचा दुसरा अर्धशतक इथे मात्र पूर्ण करेल काय, चला वेळेचं भांडे वाचे कारण की नंतर दोन सामने खेळायचे बाकी आहेत आणि प्रत्येक सामना जास्तीत जास्त षटकाचा झाला पाहिजेत अशी कमिटीकडून अपेक्षा आहे। यावेळेस पात्र हा चेंडू सोडून दिले, चांगला चेंडू होता, टप्पा पाडल्यानंतर अजून चेंडूला उचली प्राप्त होते, वेगात चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, चांगला कमबॅक का गणेश भोईर, 1-for-1 इशारा, चांगला बाउन्सर होता, तिकट बाउन्सर, कुठल्या प्रकारे उत्तर नव्हतं मोहिल मात्रेजवळ, पण काय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन, 33 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय गोलंदाज गणेश राईट अमोर द विकेट। याच पात्रा उंचसा फटका आहे, हवे चेंडू आहे, क्षेत्रक्षक जीवाची पर्वा न करता धावतोय, अप्रतिम झेल, सुपर झेल, आणि अशा झेलमुळे बाद होणार होता आणि पहिला धक्का बटलाय जॉली स्पोर्ट कामतगड टीमला। अजून एक भरोसेमंद स्टायलिस्ट बॅटर जॉली स्पोर्ट कामतगडचा कित्येक वर्षापासून पाहतोय, या बॅटरला की आपल्या टीमला खूप चांगली सुरुवात करून देतोय आणि क्रमांक 3 त्याची जागा पक्की आहे आणि एक ग्रेट बॅटर जॉली स्पोर्ट कामतगडचा। बाद होण्यापूर्वी पाहतोय की आपण 33 धावाची खेळी साकारली, 11 चेंडूमध्ये 3 षटकार 3 चौकार आणि आत्ताच आम्हाला माहिती मिळाली की आज जॉली स्पोर्ट कामतगड या टीमचं दुगणं आनंद आहे, एक म्हणजे आज त्यांची मॅच आहे आणि दुसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीमचे चांगले बॅटर नेहार मात्रे यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। वाढदिवसानिमित्त ब्रशचे क्रिकेटर खूप चांगली कामगिरी करतात पण नेहार मात्रे आपल्या वाढदिवसाच्या या दिवशी कशाप्रकारे बॅटिंग करतोय। परत एकदा चांगला चेंडू, टप्पा आपल्या थोडासा खाली जातोय, स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता, बीट होतोय, चांगलं षटक आता मात्र पाहायला मिळतोय गणेश भोईर यांचं। दुसऱ्या चेंडूवर षटकार दिल्यानंतर मात्र अप्रतिम, 5 चेंडूमध्ये मला वाटतं की आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केले, तर ग्रेट बॉलिंग। धावसंख्या पाहतोय आपण टीमची 39। गणेश सज्ज होताना साईड आर्म गोलंदाजी करतोय, याच पाहता चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मधून ग्रेट सुपर शॉट आणि चेंडू मात्र कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय।
आपण शेवटच्या चेंडूवर चौकार आणि षटकाचं विश्लेषण थोडंसं बिघडलं आणि 10 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण, 1 बाद धावपलकावर 43. अजून चांगली सुरुवात आहे, ही सरासरी जर कायम राहिली तर 80 आकडा हा संघ पार करेल. कृपया करून आम्ही अजून विनंती करतोय बाळकुंभ टीमला की आपण जास्त वेळ घेऊ नका, यानंतर अजून 2 सामने खेळवायचे बाकी आहेत, सहकार्य करायचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल काय? संघनायक अमोल कोणाकडे चेंडू सोपवतोय पाहायचंय. सुबीन सरवली अँड्या टोकाकडनं दुसरं परिवर्तन बॉलिंग अटॅक मध्ये गावदेवी बाळकुंभ टीमच्या माध्यमातून. आणि समोर पाहतोय आपण मोती सज्ज होते, सराव थांबवायचा मित्रांनो, कारण की प्रत्येक सामने 6 षटके, त्यासाठी तुम्ही पण सहयोग करा आयोजक कमिटीला. आणि वारंवार हेच सांगतोय की कुठले पण टुर्नामेंट ठेवायचे असेल त्यामुळे आयोजकाचा कुठल्या प्रकारे हात नसतोय की कुठल्या टीमला घ्यायचं हे घ्यायचं सातत्याने उल्लेख करतोय, हे जी एक चांगली गोष्ट आहे प्रत्येक क्रिकेट टीमसाठी. यावेळेस पात्र ड्राईव्ह केलंय मोठी कड, चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये, त्यापर्यंत वेळ होती एक सिंगल आणि स्ट्राईकवर आणण्याची नेहर मात्र याला. या एका धावणी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 44. सुपरस्टार बॅटिंग करून पट्टीचा प्रवास केलाय मोहिल मात्रे यांनी, 33 धावाची खेळी साकारली, 11 चेंडूचा सामना केला. आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल निहार मात्रे याला. याच पाहता पुलचा फटका, पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल षटकार. पन्नास आकडा पार केलाय ज्वालिस फोर्ट कामगार टीमनी, टळ्यांचा आवाज खेळाडू कक्षामध्ये, अर्धशतक संघाचं लावल्या गेलं. ज्या प्रकारे बॅटिंग पाहतोय आपण, वाढदिवस आज गोलंदाज सज्ज होताना, वेगवान चेंडू पण चुकीची लाईन हाताळल्या गेली, उजाष्टीच्या खूपच बाहेर, पंचाची दुनिया समांतरिषेत, अतिरिक्त धावींनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 51. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला आपण निश्चित बॅटरचा बोलबाला राहिलाय, एक मात्र बॉलर सोडून करिश मात्रे यांनी 5 विकेट आजच्या दिवसामध्ये प्राप्त केल्या होत्या. फुल टॉस वर फटका, हवेत धीम्या गतीचा लोअर फुल टॉस, झेल घेईल का आणि होय झेल टिपल्या गेलं, दुसरा धक्का बटलाय ज्वालिस फोर्ट कामतगड टीमला. गेले सुबीन या बॉलरनी, नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण, यश पाटील अजून एक चांगला बॅटर. यश स्ट्राईक घेताना पाहतोय, 2 बाद 51 अशी धावसंख्या ज्वालिस फोर्ट कामतगड टीमची. गोलंदाज सुबीन मारा करतोय सरवली अँड टोकाकडनं. यासाठी क्षेत्ररक्षण जर पाहिलं कुठल्या प्रकारे पॉईंट नाही आहे, गलीवर एक क्षेत्ररक्षक, चांगला फटका पाहतोय, एक्स्ट्रा कवर ड्राईव्ह पाहतोय आपण डीप कवर बाउंड्री लाईनकडे, फक्त आणि फक्त एक सिंगल यश पाटील कम्प्लीट करेल, खातं उघडतोय स्वतःचं. आणि टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 52. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे आहे. साई स्फोट खारबाव जर म्हटलं महेंद्र पाटील मामा यांचा संघ. यास पात्र हवेत आहे एक्स्ट्रा कवरकडे सॉफ्ट डिसमिसल, अशा तऱ्हेने 3रा धक्का भेटलाय आता मात्र ज्वालिस फोर्ट कामतगड टीमला.
ठाकूरजी चौधरी साहेब आणि त्याचप्रमाणे सोमनाथजी चौधरी साहेब अगदी मोलाची उपस्थिती आमच्या दोन्ही मान्यवरांची लाभली. आपलं मी पुन्हा एकदा मनपूर्वक तुमचा आभार व्यक्त करतो, कारण आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही अगदी महत्त्वपूर्ण उपस्थिती या स्पर्धेला दाखवली. जाऊया मग अशा दिशेने ओव्हर टू कॉमबॉक्स. थँक्यू. पहिल्या दोन षटकामध्ये जर विचार केला आपण जॉली स्पोर्ट्स संघाचं बॅटिंगचं प्रदर्शन खूप चांगलं होतं, ते आता मात्र कमबॅक केलं आहे गावदी बाळकुंड टीमच्या बॉलरनी, खास गणेश भोईर आणि आता मात्र सुबिन नावाचा गोलंदाज नवीन बॅटर खेळपट्टीवर. प्रतीक चौधरी येतोय, चांगली बॅटिंग करावी लागेल. या सीझनमध्ये पाहतो की जॉली स्पोर्ट कामतगड टीममधून युवा खेळाडू जास्त पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय वेगवान चेंडू, पण स्वतःची एनर्जी खतम करताना चुकीची लाईन हाताळल्या गेली, व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय, धावसंख्या पुढे सरकते एका अतिरिक्त धावीने, इथं मात्र 53. साईडम गोलंदाजी परत एकदा पाहतोय आपण. सुबिन नावाचा गोलंदाज सरुली अँडाटोकाकडनं, तो क्षेत्ररक्षण कायम, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही आहे. हा फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक पाहतोय कव्हर बाउंड्री लाईनला तैनात केलेला आहे. फक्त आणि फक्त मिळेल या चेंडूवर एक सिंगल आणि षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. चार षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण तर धावसंख्या पाहतोय आपण इथे मात्र 3-54. सरपंचषक 2023 हा भव्य दिव्य देखणं हा आयोजन जनमान सरवली आणि ऑल खेळाडूच्या माध्यमातून 5 स्टार या स्पर्धेचे खास जनक आहेत. त्यामध्ये पाहतोय आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये अनमोल, निश्चित नो डाऊट सनी भोईर, निलेश चोरगे, नितेश चौधरी आणि दीना चौधरी मनापासून, आणि सुजल कधी कधी म्हणतात अति घाई संकटात नाही, आणि त्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर म्हटलं या युवा पिढीला सहयोग करताना सागरजी भोईर, हर्षदादा चौधरी आधारस्तंभ म्हणतात अवी चौधरी, काल ज्यांचा आपण वाढदिवस साजरा केला, ॲडव्होकेट खूप मोठं नाव. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, चर्चा सुरू राहणार आहे स्पर्धेची, खर्चा खूप आहे. नंबर 1 ची सध्या स्पर्धा पाहतोय, गेल्या वर्षी याच स्पर्धेचं रूपांतर चॅम्पियन ट्रॉफी, खूपच चांगली ट्रॉफी झाली होती. पण कित्येक वेळेस हे पण चांगल्या गोष्टी येतात या स्पर्धेसाठी की 3 सामन्यासाठी तुम्हाला बाईक मालिकावीर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता ऑन साईड कडे, चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण परत पाहायला मिळतोय. एक सिंगल, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 55. 5वे षटक प्रगतीपथावर, बॉलर पाहतोय आपण महेश पाटील मारा करतोय. सरोली अँड टोकाकडनं समोर खेळण्यासाठी यश, वेगवान चेंडू, वेगवान चेंडू पाहतोय आपण. पहिले बॅट फिरवली, थायपॅडला चेंडू जाऊन दडलाय आणि चांगली सुरुवात. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटत होतं की जॉली स्पोर्ट कामतगड टीमची बॅटिंग खूप मजबूत होईल, पण कमबॅक कसं करावं हे दाखवलंय गोलंदाजांनी बाळकुट टीमच्या. महेश पाटील छोटस रन पूर्ण करताना पुलचा फटका, प्लेस पिन ठीक नाहीये, टायमिंग परफेक्ट होती फटक्यामध्ये, फंबलिंग पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एकच सिंगल, धावसंख्या 56. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. नाना स्पोर्ट भादवड, साई स्पोर्ट खारबाव, चांगला फटका आहे पण प्लेस पेंट आव कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहतोय आपण त्या प्रकारे बॉलिंगचा अटॅक. आतापर्यंत कव्हर बाउंड्री लाईनकडे 5 शॉट गेले असतील, पण एक एक सिंगल मिळतात. निश्चित जो चांगला गोलंदाज त्याला माहिती आहे की आपल्या बॉलिंगला कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावायचं आहे. ब्रेक लावल्या गेलं धावसंख्येवर, हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल काय हा प्रश्नचिन्ह. आणि होय पंच सांगतायत की खूप चुकीची लाईन होती, व्हाईटचा इशारा होतोय. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकताना ते आता मात्र 58. 5वे षटक प्रगतीपथावर, हेलिकॉप्टर उडवलंय, देखना फटका आणि सरळ चेंडूला फेकून देतोय षटकार.
कौतुक चालू होतं गोलंदाजाचं, पण आवडलं नसेल. पण चांगला फटका इथं मात्र खेळला गेला. काय सुरेख हा फटका खेळला, मनगटामध्ये खूप ताकद. हेलिकॉप्टर फटका षटकारणी मात्र धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 64, पाचवा षटक प्रगतीपथावर. नाणेफेक गमवल्यानंतर पहिले बॅटिंग करताना जॉली स्फोट कामतगडची धमाकेदार सुरुवात, आणि आता मात्र हाणमारीच्या षटकामध्ये यश पाटील डावाची सूत्र हातात घेतोय. चांगला चेंडू वाईड यॉर्कर, वेगवान चेंडू होता, अप्रतिम. षटकाची समाप्ती 5, 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहते आपण 64. चला प्रत्येक वेळी आपण जास्त मीटिंग घेऊ नका, कारण की यानंतर अजून दोन सामने खेळायचे बाकी आहेत. आणि काल शेवटचा जो सामना रंगला होता, फुल पैसा वसूल सामना, टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. वडुनगर टीमने सबरस प्रदर्शन केलं. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गणेश भोईरकडे चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकामध्ये एक चांगली कामगिरी. गणेश भोईर साईड आम गोलंदाजी करणार हा गोलंदाज. पहिला चेंडू चांगला होता, आडव्यात निघण्याचा प्रयत्न. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव दुसऱ्या धावची मागणी इथं मात्र करणार नाही यश पाटील, कारण की यश पाटीलकडे क्षमता आहे अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या 65. यश पाटीलच्या बॅटमधून एक षटकार. 5 चेंडूचा सामना केलाय 8 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. हॅलो, गोलंदाज गणेश भोईर सज्ज होताना परत. क्षेत्रक्षण तोच कायम आहे. पॉईंटला क्षेत्रक्षक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये दांडी गोल. वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त. तर नवीन बॅटर रोमित चौधरी येतोय खेळपट्टीवर. काही चेंडूचा खेळ बाकी आहे, पाहतोय आपण अंतिम षटक प्रगतीपथावर. चला पण वेळ कमी घ्या. रोमित क्रमांक पाहतोय की इथं मात्र 6 वर बॅटिंगसाठी येतोय. आतापर्यंत 4 बाद 65 धावा धावफलकावर. सज्ज होताना गणेश यश पात्र हा कडक अप्रतिम अफलातून षटकार. काय क्लास फटका, पुल पॉवरफुल आणि मिडिकेटच्या वर्तरुणा चेंडूला फिरकावलंय. आणि जबरदस्त रोमित या षटकाराने आपलं खातं उघडतोय. गणेश भोईर सज्ज होताना परत. सरोली अँडॅटोकाकडनं अजून एक चांगला फटका आहे. प्लेसमेंट सुद्धा चांगली आहे, रोकू शकेल की नाही. आउटफील्ड दमदार, पण चांगलं क्षेत्ररक्षण, पण दुसऱ्या धावीपासून रोकू शकणार नाही. चांगलं तालमेल पाहायला मिळालं, चांगली रणनीती म्हणता येईल. षटका ठोकल्यानंतर मात्र ग्राउंड शॉट खेळून स्ट्राईक रोटेट करणं, धावपला खालता ठेवणं, या दोन धावीने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 73. शेवटचे काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एक मोठी धावसंख्या इथे मात्र उभी करताना जॉली स्फोट कामतगर पाहतोय आपण.
नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना सुरुवात जबरदस्त झाली होती, त्यावर मात्र मोहर लावण्याचं काम करताना अंतिम षटकामध्ये काही चांगले फटके। टॉप एच आणि तर मात्र सोपं जाईल, ड्रॉप एक रन किमती धावफलकामध्ये ऍड होताना धावसंख्येत बदल, धावसंख्या आता पुढे सरकते ती 74। या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असेल, 80 आकडा पार करेल का जॉली स्पोर्ट कामतगार। मागला षटक गणेश भोईर यांचं, पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग, त्यानंतर मात्र दोन फटके, एक चांगला फटका पहिला षटकार, दबाव टाकलं। आता मात्र खेळण्यासाठी प्रतीक चौधरी स्ट्राईकला असेल, आतापर्यंत चार सिंगल त्याच्या बॅटमधून, एखादा मोठा फटका षटकार किंवा चौकार, चांगला चेंडू टर्न केलंय, फंबलिंग पाहायला मिळतोय आणि अंतिम चेंडूवर आल्या या दोन महत्त्वपूर्ण धावा। तर अशा तऱ्हेनं सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 76 आणि 77 धावांचं एक मोठं आव्हान गावदेवी बाळकुंभ टीम समोर उभं केलंय। मी आपल्याला घेऊन जातोय सरळ टॉस बॉक्समध्ये, तिथं मात्र सर्वांचे लाडके विशू सज्ज आहेत। कॉमेंट्री बॉक्समध्ये ओ टू द विशू, सो आपण टॉस करणार आहोत, प्रीतम दादा आमच्या समेत आहे, टॉस जर्मनीतनं केला जाईल, कॉल असेल टीम खारबावचा कॉल, प्रणयची मागणी आहे हेड आणि दरम्यान टेल येतो म्हणजे टॉस जिंकला टीम भादवडने। प्रीतम दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवा, टॉस दरम्यान जिंकला आणि सामना हा चार षटकांचा असेल आणि अगदी हा प्रश्न नक्कीच विचारेन की लास्ट सीझन असो किंवा या सीझनमध्ये खारबाव सोबत कधी मॅच झाली आहे आणि त्याचा रिझल्ट काय होता? झाली आहे मॅच, दोघांनी एक एक संघ मॅच जिंकलेली आम्ही, म्हणजे जवळ जर आपण विचार केला तर चांगल्या लेवलचा परफॉर्मन्स दोन्ही टीमचा राहिला। सुद्धा निर्णायक मॅच मध्ये डिसिजन काय असेल? गोलंदाजी घेणार आम्ही प्रथम। आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं, कसा राहिला आजच्या दिवसाचा अनुभव? खूप छान वाटला, आता बघू 100% देण्याचा प्रयत्न करू सर्व प्लेयर। सो बेस्ट ऑफ लक टीम भादवड, टॉस प्रणय गमावला, आता फलंदाजी करावी लागणार आहे आणि आपण टीम भादवड आहे ज्यांनी सांगितलं देखील की दोन मॅचेस झाल्या, एक तुम्ही जिंकली एक त्यांनी जिंकली, सो या मॅचमध्ये चार ओव्हर असणार आहे, कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि महत्त्वाचे फलंदाज या सीझनमध्ये जो करंट फॉर्म आहे त्याला पाहून कोणाकडून अपेक्षा असतील? नक्कीच सगळ्यांकडून अपेक्षा आहे की प्रत्येकाने ज्याला चान्स भेटेल त्याने 100% द्यावा आणि 50+ नक्कीच जाण्याचा प्रयत्न असेल आमचा। सो बेस्ट ऑफ लक टीम खारबाव, टॉस कंप्लीट, टॉस जिंकला टीम नाना स्पोर्ट्स भादवडने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला, थँक्यू। सो मॅचच्या दिशेने जाऊया, थँक्यू सो मच सुनीलजी पवार सर। चला सलामीची जोडी पाठवायची आहे टीम बालकुंभ, विनंती असेल त्वरित पाठवा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, यानंतर देखील दोन मॅचेस पेंडिंग आहेत। कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही शेड्यूल पूर्णपणे कव्हर केला होता आणि आजच्या दिवसामध्ये देखील तोच प्रयत्न असेल आमचा, सो प्लीज सहकार्य करा, सलामीची जोडी त्वरित पाठवा।
थैंक यू सो मच सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे तुम्ही आम्हाला प्रेम दिलं त्या प्रेमाचं आम्ही ऋणी आहोत, कारण जे प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत आम्हाला या स्पर्धेसाठी, खऱ्या अर्थाने कोणत्याही स्पर्धेमध्ये शोभा तेव्हा वाढते जेव्हा प्रेक्षक त्या स्पर्धेला प्रतिसाद देतात, प्रेम देतात, आणि या स्पर्धेमध्ये त्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. ग्राउंडमध्ये तर भरपूर साऱ्या प्रेक्षकांनी स्पर्धेला भेट दिलीच, पण त्याचप्रमाणे अगदी जर आपण विचार केला यूट्यूबच्या माध्यमातून घरबसल्या देखील भरपूर साऱ्या प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. माझ्या दिशेने जाऊया. बालकुम संघ या संघाचं नाव आपण जेव्हाही घेतो एक नाव आपल्या मुखामध्ये सातत्याने येत असतो, प्रितेश जोशी. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता गतवर्षी नमो ट्रॉफीमध्ये शतक बनवलं होतं, काय बॅटिंग केली होती असून देखील आमच्या चेहऱ्यासमोर ते येत नाही. दुसऱ्या दिवसामध्ये फायनल डेमध्ये आम्हाला आठवतं की केवणी दिवेसमोर अर्धशतक देखील बनवलं होतं. जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. चला प्लीज वेळेकडे लक्ष असू द्या. टीम कामतगड सामन्याला सुरुवात करा. जे लक्ष्य सेट केलं गेलं 77 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे इथं हा चेज केला जाईल टीम गावदेवी बालकुमच्या माध्यमातून की टीम जॉली स्पोर्ट्स कामतगड त्यांच्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती इथनं या मॅचमध्ये पुढे जाईल. भरपूर सारे प्रश्न साहिल जी देखील आमच्या समेत आहेत ॲज अ ऑफिशियल स्कोरर. नो डाऊट कॅल्क्युलेशन फार चांगलं आहे आणि कॅल्क्युलेशनच्या जोरावरती सातत्याने ॲज अ ऑफिशियल स्कोरर असो भरपूर साऱ्या भूमिकांमध्ये साहिलला आपण पाहत असतो. पहिलं षटक पहिलाच बॉल अगदी खुलबटपासा बॉल होता. बॉटम हँडचा फार चांगला वापर धर्माणीनं केला गेला. सिंगल कम्प्लीट. यश अगदी वेगाने आला. काय फिल्डिंग पाहायला मिळाली यशच्या माध्यमातून. अगदी वाईडिश लॉंगॉनवरनं जवळजवळ 38 सर्कलपर्यंत मिड विकेटपर्यंत पोहोचला. एक सिंगल रन धर्माणीतनं घेतली गेली. सिंगल रनच्या मदतीने ऑफ द मार्क होतो फलंदाज सुबिन. स्विच इट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल धर्माणीतनं आपल्याला पाहायला मिळतो. पहिले षटक आहे P1चं षटक आणि दरम्यान 77 चेस करायचे आहेत आणि 77 बनवण्यासाठी कुठे ना कुठे सुरुवात तर मॅटर करणारच आहे. पॉवरप्लेचे जे 2 षटक आहेत त्यांचा पूर्णपणे फायदा घ्यावा लागेल. बागफुटला जाऊन अगदी जबरदस्त फटका फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. इनफील्डच्या वरनं उडवला. जबरदस्त फटका आहे. फिल्डरसाठी चेस देखील मोठी होती. ॲट दी एंड फिल्डिंग चांगली राहिली आणि दरम्यान कम्प्लीट होतील इथनं या 2 धावा. 77चा हा चेज कशा प्रकारे या चेजमध्ये पुढे जाईल टीम बालकुम. आपण उल्लेख केलाच होता कामतगड टीम गोलंदाजी क्रम चांगला आहे आणि या विभागामध्ये अगदी दिग्गज संघांमध्ये या संघाचा उल्लेख देखील आम्ही नेहमीच करतो, कारण क्वालिटी टीम आहे. बट त्याच पलीकडे ठाणे विभागामध्ये सातत्याने ज्यांचा चांगला परफॉर्मन्स आपण पाहत असतो टीम गावदेवी बालकुम त्यांच्या गेस फाईट करत आहे. लॉफ्टेड फटका बॉल अभेमध्ये आहे. फिल्डर उपस्थित आहेत बट झाली आहे मिस्टेक. कॅच जरूर पकडली बट बॅलन्स गमावलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले होते यश. त्याचाच बेनिफिट आता फलंदाजाला मिळेल. षटकार. पाहायला मिळतो यश ने काही ना काही जर आपण विचार केला तर ही मिस्टेक केली, कारण झेल होऊ शकला असता, इझिली होऊ शकला असता, थोडस लक्ष नव्हतं. पण ते म्हटलं जाताना की नजर हटी दुर्घटना घटी, तेच घडलं. सिक्सर आला. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न. लास्ट बॉलवरती अगदी सरळ बॅटने चांगला स्ट्रोक आला होता. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल दरम्यान इथं येतोय. क्रिकेटमध्ये कधी कधी फलंदाजी जेव्हा आपण करत असतो तेव्हा कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणत्या बॉलरच्या अगेन्स्ट कोणत्या लाईनवरती कशाप्रकारे फटका एक्झिक्यूट करायचा हा देखील एक प्रश्न मनामध्ये दडलेलाच असतो. बट स्वतःच्या कडेला या षटकामध्ये आपण बघितलं 2 स्विचिटचे अटेम्प्ट झाले. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाही. एक चांगला फटका आपण बघितला होता. फिल्डरची थोडीशी मिस्टेक राहिली त्याचा बेनिफिट फलंदाजाला मिळाला. षटकार दरम्यान इथं आला पुढचा चेंडू. आता आपल्याला स्क्वेअर लेगला देखील एक फिल्डर पाहायला मिळतो. शफलवून खेळलेत. अडव्या बाटने खेळायचं होतं. बॉल अभेमध्ये मिस्टॅमिंग आहे. फिल्डर उपस्थित. सफलता इथनं मिळेल. प्रयत्न भावेशने जरूर केले बट दरम्यान
फलंदाजाचा उल्लेख आम्ही करत होतो, तो फलंदाज आता क्रमांक 3 वरती पाहायला मिळतो. गतवर्षी 10 PL मध्ये देखील आपण प्रितेश जोशीला बघितलं होतं. गेल्या सीझन मध्ये भरपूर सारी अर्धशतक, त्यामध्ये एक शतक देखील आपण बघितलं होतं आणि तो देखील यस वाकबिल टीमच्या समोर तो शतक बनवला होता. त्या स्पर्धेमध्ये आम्ही देखील होतो, बट आम्ही फायनल डेला जॉईन झालो होतो आणि केवनी दिवेच्या अगेन्स्ट देखील चांगली बॅटिंग केली होती, बट त्या मॅचमध्ये केवनी दिवेने बाजी मारली होती. प्रितेश जोशी नेहमी आपल्या संघासाठी लढतो आणि आज तेच कार्य त्याला पुन्हा एकदा करायचं आहे, कारण 77 धावांचेच तेव्हा होतील जेव्हा एक चांगला फलंदाज या सिच्युएशनमध्ये एक चांगली नॉक खेळेल. आणि अगदी जर स्कोर कार्ड आपण बघितला साहिलजी, तर सध्याच्या घडीला जे आहे 9 आणि ज्या गोलंदाजाचा उल्लेख मी केला होता की कुठे ना कुठे इंजरी हा त्याच्यासोबत प्रश्न राहिला, बट त्या इंजरीवरती मात करून तो पुन्हा एकदा गावासाठी तयार झाला खेळण्यासाठी. रितेश धुमाल दिनकर शेठ ट्रॉफीमध्ये आम्हाला अजून देखील आठवतं विश्वनाथ जाधवच्या अगेन्स्ट इन स्विंगर डावखुरा शैलीचा हा गोलंदाज राऊंड द विकेट, तो बॉल अजून देखील माइंडमध्ये फिरतो, कारण काय गोलंदाजी रितेशने केली होती. रितेशचा पहिलाच बॉल अतिरिक्त गती, बॅटची एज आणि फलंदाजाला माघार घ्यावा लागेल. आणखीन एक धक्का, काय सुरुवात केलेली आहे रितेश. करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज आणि दरम्यान सफलता मिळाली. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती अमोल भोईर आता आपल्याला पाहायला मिळतील. ही जोडी, या जोडीने अनेक मॅचेस जिंकवलेत, पण आज तीच गोष्ट तेच कार्य पुन्हा एकदा इथनं साध्य केलं जाईल का या जोडीच्या माध्यमातून. अमोल भोईर क्रमांक 4 वरती आपल्याला पाहायला मिळतात, एक सिनियर प्लेअर आणि क्षमता अफाट आहे मोठे फटके खेळण्याची, पण त्या क्षमतेनुसार या सिच्युएशनमध्ये खेळ होईल का, कारण समोर एक क्वालिटी बॉलर आहे डावखुऱ्या शैलीचा रितेश धुमाल. आणि सुरुवात देखील त्याच प्रकारे केली रितेशने, पुढचा बॉल आता स्ट्राइकिंग एंडवरती अमोल भोईर. अमोलसाठी या बॉल, मी स्टॅमिंग आहे, पुल करायचं होतं, बॅलन्स थोडासा खराब पाहायला मिळाला. पुल करण्यासाठी जर आपण विचार केला तर फ्रंटफूटवरनं पुल करण्याचा हा प्रयत्न होता. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर आपण विचार केला, पुल फटका, जेव्हा पुल हा शब्द आपण ऐकतो तर एकच नाव मुखामध्ये येतं, हिटमॅन रोहित शर्मा. भरपूर आपण जर क्रिकेटिंग मॅन्युअलला जर उघडून बघितलं तर एखाद्या कोचला जेव्हा आपण विचारतो पुल शॉट खेळण्यासाठी ॲज अ बॅट्समॅन तुम्हाला बॅकफूटला जाऊन खेळावं लागतं, बट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याचं उलटं समीकरण रोहित शर्माने दाखवलं की फ्रंटफूटवरनं देखील पुल खेळू शकता, त्याच्यासाठी परफेक्ट पोझिशन असावी लागते. देश धुमाल सध्याच्या घडीला या षटकामध्ये हावी आहे, कारण एक सफलता देखील मिळाली. ही बॅटल आता चांगली पाहायला मिळेल, समोर प्रितेश जोशी आणि आता रितेश पुन्हा एकदा तयार होतो ओव्हर द विकेट. चांगली बॅटल आहे, बॉल हवेमध्ये आहे आणि दरम्यान गॅप देखील इथनं भेदला प्रितेश जोशीच्या बॅटमधनं हा चांगला फटका एका टप्प्याने. आता जाऊन पोहोचला 14 वरती. प्रितेश जोशीची विकेट टीम कामतगडसाठी फार महत्वाची असेल, कारण टीम कामतगडला देखील या खेळाडूविषयी चांगलीच माहिती आहे की जी क्षमता प्रितेश ठेवतो तो जर इथनं खेळून गेला तर या 77 धावांचे होऊ शकतात, बट जर प्रितेश जोशीची विकेट जर लवकर काढली तर या मॅचमध्ये आणखीन पकड मजबूत होताना आपल्याला दिसेल टीम कामतगडची. चौकार देखील आला, पुढचा बॉल चांगली डिलिव्हरी आहे, डबल माइंडसेटने दरम्यान आपल्याला प्रितेश पाहायला मिळाले, कारण फर्स्ट ऑफ ऑल ज्याप्रमाणे रिॲक्शन होता की बॅकफूटला जाऊन खेळायचं, बट शेवटच्या मोमेंटला फ्रंटफूटवरनं खेळण्याचा प्रयत्न झाला. डबल माइंडेड होऊन जेव्हा तुम्ही खेळता ना तेव्हा अशा गोष्टी घडतात, तुम्ही बीट होता किंवा मिस्टायमिंग स्ट्रोक येतो, तर मग ॲज अ बॅट्समन एक स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो, क्विकली डिसिजन घ्यावा लागतो आणि स्ट्रोक एक्झिक्यूट करावा लागतो. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, स्विंग आहे ना मिस डॉट बॉल, मी उल्लेख केला होता की बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल सध्याच्या घडीला या बॅटलमध्ये तर आपण म्हणू शकतो की रितेश धुमाल पुढे आहे, कारण चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून 2 डॉट बॉल आले प्रितेश जोशीच्या अगेन्स्ट, लक्ष देखील मोठं आहे. जर अशा प्रकारे गोलंदाजी झाली तर कुठे ना कुठे टीम जॉली स्पोर्ट्स कामतगार विजयाच्या दिशेने आपल्याला जाताना दिसेल.
यस आमचे आदरणीय रामशेठ चौधरी साहबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. उल्लेख केला होता प्रितेश जोपर्यंत आहे तोपर्यंत हा सामना जिवंत आहे आणि थेट पाठवलाय फुल लंप व फुल बिग इट सिक्स सर. ओवर नंतर ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला भेटेल सो प्लीज तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. काय फटका होता पुलचा जबरदस्त फटका. सहा धावा दरम्यान इथं आल्या. धावफळक आता 20 वरती 30 षटक धनराज दरम्यान इथं तयार होतं. पण टीम बालकोमचा जर आपण विचार केला प्रितेश जेव्हा खेळतो तेव्हा या संघाचे जिंकायचं जर आपण जर पर्सेंटेज बघितलं तर 80-85% बालकोम संघ जिंकतो. पण जेव्हा प्रितेश बाद होतो त्यानंतर हा संघ कुठे ना कुठे मागे जातो. त्याच अनुषंगाने प्रितेश जोशीचं टिकणं गरजेचं आहे. दोन चांगले फटके आपण ते देखील रितेश धुमालच्या अगेन्स्ट बघितले. चला टीम कामात घर. थोडं फास्ट मित्रांनो कारण अजून देखील दोन मॅचेस यानंतर होणं गरजेचं आहे. शेड्यूल कम्प्लीट आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचं आहे. तुमचं सहकार्य आम्हाला मिळणं गरजेचं आहे तर प्लीज सहकार्य करा. धनराजाला या तिसऱ्या षटकामध्ये समोर असेल अमोल भोईर. अमोलसाठी या बॉल अप्रतिम डिलिव्हरी वाईड यॉर्कर दरम्यान इथं पाहायला मिळाला. डॉट बॉल दरम्यान इथं येतो. एखाद्या बॉलिंग मशीनमधनं जेव्हा आपण एक लाईनवरती जेव्हा निशाणा लावतो की याच लाईनवरती प्रत्येकी बॉल पडला पाहिजे त्या प्रकारे हा बॉल होता. परफेक्ट संधीच नव्हती अमोल भोईरकडे की या बॉलवरती एखादा स्ट्रोक एक्झिक्यूट करणं फार कठीण होतं. डॉट बॉल दरम्यान इथं आला. धनराज देखील एक क्वालिटी बॉलर आणि सुरुवात देखील तीच आपल्याला पाहायला मिळाली. वाईड यॉर्कर अगदी व्हेरी फर्स्ट बॉल पाहायला मिळाला. अडव्या बाटने फटका खेळले पुलचा हा फटका. फिल्डर आहेत इंटरेस्टेड आणि मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक झेल दरम्यान इथनं टिपला गेला. सिग्नल अजून देखील आलेला नाहीये. आणि प्रेक्षकांचा ज्या प्रकारे इशारा येतोय मिस्टेक घडली आहे. वन्स अगेन मिस्टेक. कॅचची संधी होती कॅच पकडली देखील बट पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्यांदा हे चित्र दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडलं. नशिबाची साथ आज टीम बालकुम सोबत आहे बट हा सामना त्यांच्या सोबत जाईल का कारण अजून देखील बघा गोलंदाजीमध्ये रितेश धुमाल आपल्याला पुन्हा दिसू शकतात. सहा धावा दरम्यान इथं आल्या. कमबॅक करावा लागेल धनराजला. पुढचा बॉल यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. पॉईंटच्या फिल्डरकडे संधी आहे. नशीब देखील किती वेळ साथ देईल. आणि फायनली आता अमोल भोईला देखील जावं लागेल वापस. आणखीन एक धक्का लागतोय. मिळतात कारण सोन्या बैलाचे देखील भरपूर समर्थक आमच्या व्यासपीठावरती आहेत. आमचा पूर्ण संघच समर्थक आहे. येस नो डाऊट चतुर्थ हिंद केसरी. आणि सोन्या बैलाचे समर्थक आमच्या व्यासपीठावरती आमचा पूर्ण संघच समर्थक आहे त्यामध्ये काहीही शंका नाहीये. मागच्या दिशेने जाऊया. अप्रतिम डिलिव्हरी गतीचा वापर दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून कारण अगदी चांगल्या लाईनवरती बॉल त्याच्यावरती गती पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला. तरी सुद्धा लेगबायच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल आली. धाव फळक आता पुढे जातोय 27. आता ही जी 77 जी चेज आहे ना ती चेज पूर्णपणे आता डिपेंड आहे प्रितेश जोशीच्या खांद्यांवरती. असे कार्य प्रितेशने भरपूरदा केलेले आहेत बट समोर जो संघ आहे ज्या संघाकडे चांगली गोलंदाजी आहे त्यांच्या अगेन्स्ट या रन्स बनवणं प्रितेशसाठी देखील तितकंच कठीण आहे. बट प्रयत्न प्रितेश देखील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करेल. बट धनराजचं कौतुक करावं लागेल. हे षटक चांगल्या पद्धतीने त्याने टाकलं.
स्विंगा म्हणजे स्टार्ट बॉल हेच असतं ना, जेव्हा एखादी मोठी चेज असते ना एखाद्या फलंदाजावरती तुम्ही डिपेंड राहू शकत नाही आहे. ज्याही फलंदाजाला संधी मिळते त्या फलंदाजाने अगदी त्या संधीचं सोनं करून चांगली फलंदाजी या चेजमध्ये करणं गरजेचं होतं, पण आतापर्यंत तसं काही पाहायला मिळालेलं नाही आहे. प्रितेश खेळतोय, धावफळक जे आहे सध्याच्याकडे 27 आहे, बट कुठे ना कुठे दुसरा एंड वरनं देखील साथ मिळणं या मोमेंटवरती गरजेचं. थांबले गेले, थोडासा रनवे रिदममध्ये अडथळा आपल्याला पाहायला मिळाला. फील्ड प्लेसमेंट विषयी थोडीशी चर्चा आपण नक्कीच करूया. लॉंग ऑनला यश पाटील, तसेच लॉंग ऑफला निहार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कवरला एक फिल्डर आहे, त्यानंतर कवर आहे, त्यानंतर ऑन साईडला आपण पाहू शकतो. ठीक, आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला काऊ कॉर्नरला एक फिल्डर, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर पॉईंटचा फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये थर्डमॅन, त्यानंतर फाईन लेगला एक फिल्डर. पुढचा बॉल धनराज तयार होतोय समोर प्रितेश जोशी. प्रितेशसाठी हा बॉल पूल केला अडवा बाटणे आणि जबरदस्त फटका गॅप देखील भेदला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि तशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही आणि ते धाडस प्रितेश दाखवतो. लढाई तो करतोय, पण ही लढाई आता किती वेळ मैदानाच्या आतमध्ये कायम राहील की इथनं बाजी मारेल टीम कामतगर की बाजी मारेल टीम बालकुम. मॅच चांगली होईल याच्यामध्ये काहीही शंका नाही आहे. चला सामना सुरू करा पुन्हा एकदा, कारण वेळ नाही आपल्याकडे. यानंतर देखील 2 मॅचेस बाकी आहेत. यानंतर जी बॅटल आहे, बॅटल ऑफ द डे, टीम साई स्पोर्ट्स खारबाव अगेन्स्ट टीम नाना स्पोर्ट्स भादवड. दोन्ही संघांनी अगदी फार चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दाखवलेला आहे आणि पुढची बॅटल त्या दोन्ही संघांमध्ये आपल्याला रंगताना दिसेल. चौथं षटक आणि या चौथ्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाचा मी उल्लेख केलाच होता तो गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय रितेश धुमाल. हे षटक आता महत्त्वपूर्ण आहे रितेशचं, कारण आता जी इक्वेशन या मॅचमध्ये बाकी आहे स्कोरकार्ड दरम्यान पोहोचला 31 वरती, म्हणजे इतना आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये बनवाव्या लागतील 46. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. गतवर्षी देखील हाच रूल आम्ही ठेवला होता, सुपर ओव्हरच होतं, पण गतवर्षी देखील सुपर ओव्हर पाहायला मिळालं नव्हतं, फुलर लेंथ होता. एक सिंगल रन दरम्यान इथनं घेतली जाईल. आता प्रितेश जोशी स्ट्रायकिंग एंडवरती असतील आणि ही जी बॅटल आहे येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये आपल्याला रंगताना दिसेल आणि या बॅटलमध्ये आता कुठे ना कुठे जो बाजी मारेल तो अगदी निर्णायक असेल. ही बाजी कोणाच्या बाजूने जाईल? जर हे षटक रितेशने चांगलं टाकलं तर या मॅचमध्ये टीम कामतगर पुढे निघून जाईल आणि याच जर षटकामध्ये प्रितेश जोशीने प्रतिहल्ला चढवला तर टीम बालकुमचा वन्स अगेन कम बॅक होईल. रितेश धुमाल तयार होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अपील फिंगर अप, मॅचची गोल्डन विकेट. प्रितेश जोशीला जावं लागेल वापस आणि आता आपण म्हणू शकतो ही विकेट नाहीये, ही मॅच आहे, कारण कुठे ना कुठे ज्या अशा अपेक्षा बाकी होत्या त्या प्रितेश जोशी सोबत आता डगआउटच्या दिशेने चाललेल्या आहेत. बिग विकेट. प्रितेशचं खेळणं फार गरजेचं होतं, मी उल्लेख केला होता की हे जे षटक आहे ना ते कुठे ना कुठे महत्त्वपूर्ण असेल आणि फायनली या बॅटलमध्ये बाजी मारली रितेश धुमालने आणि महत्त्वपूर्ण विकेट काढली. नवीन फलंदाज भूषण आला मैदानाच्या आतमध्ये आणि आमचे हर्षजी चौधरी यांचं देखील शुभागमन या सायंकाळच्या सत्रामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत. भूषणसाठी हा बॉल बॅक टू द बॉल स्ट्रोक खेळले, डॉट बॉल असेल. तर ज्याप्रमाणे बघा प्रितेश जसा बाद झाला असं वाटायला लागलं की कुठे ना कुठे आता शस्त्र खाली टाकलेत. लढाईची तयारी आता पाहायला मिळेल की नाही हा आता प्रश्न फार मोठा टीम बालकुम समोर, कारण प्रितेश जोपर्यंत होता असं वाटलं होतं
कि इतना लड़ाई होईल टीम बालकुम चा कमबैक होईल बट रितेश धुमाल ने पूर्णपने या मैच मध्ये आता टीम कामत गरला फार पुढे नेले आणखी एक डॉट बॉल आणि स्कोर कार्ड थांबलेला आहे कारण या षटका मध्ये चार षटकांत मध्ये फक्त एकच धाव खर्च झाली धाव फलक जर आपण बघितलं गेलं तर 32 वरती स्थिर आहे 32 ऑन अ बोर्ड असून देखील 45 धावांची आवश्यकता उर्वरित 14 चेंडूंमध्ये मोठा फटका खेळण्याचा फक्त प्रयत्न इतना होता है प्रयत्नांमध्ये यश मिळत नाहीये आणखी एक सिंगल बघा मिस्टेक्स तर फिल्डिंग मध्ये घडल्या होत्या कारण आपण दोन कॅचेस बघितला ज्याच्यामध्ये फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक झाली आणि त्यामध्ये षटकार देखील मिळाला होता लक फॅक्टरची साथ जरूर मिळाली टीम बालकुमला बट या मॅचमध्ये कुठे ना कुठे फार कमी पडले कारण आम्ही नेहमी सांगतो की एखाद्या स्पर्धेमध्ये बघा जर तुम्हाला स्पर्धा गाजवायची आहे ना तर तुम्ही कोणत्या एखाद्या खेळाडूवरती डिपेंड राहू शकत नाही आहे तुमच्या प्रत्येकी खेळाडूचं कंट्रीब्युशन त्या स्पर्धेमध्ये असणं फार गरजेचं आहे तेव्हा जाऊन तुम्ही पुढे जाता तुम्ही स्पर्धा जिंकता पण या मॅचमध्ये तसं काही घडलेलं नाही आहे टीम गेम पाहायला मिळालेला नाही आहे बालकुमचा आपल्याकडे वेळ आहे सो थोड्या उल्लेख आपण नक्कीच करूया जे मित्रांनो तुम्ही टॉस बॉक्स तुम्ही आता पाहत आहात टॉस बॉक्स विषयी मी चर्चा करत होतो स्वर्गीय अशोकजी चौधरी साहेबांच्या स्मरणार्थ आपण हे टॉस बॉक्स पाहत आहात जे आम्हाला पुरस्कृत केलं गेलं अनमोलजी चौधरी आणि आदर्शजी चौधरी यांच्या माध्यमातून आज साहेब आमच्यामध्ये नाही आहेत त्यांच्या आठवणी आमच्यासोबत आहेत कारण मी सकाळी देखील उल्लेख केला होता एक यशस्वी उद्योजक होते एक फार चांगलं व्यक्तिमत्व होतं ते देखील आज आपल्यामध्ये नाही आहेत बट त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि टी व्ही स्क्रीनवरती सध्या छगडिया जो चेहरा तुम्ही पाहतायत यवनमान क्रिकेट संघ सरवली सरपंच चषक 2023 आणि तुम्ही जो चेहरा नुकताच बघितला ज्याच्या खाली डिक लिहिलं होतं भावपूर्ण श्रद्धांजली अर्थातच कारिवली गावचे सुपुत्र त्याचप्रमाणे सरवली गावचे जावई मागच्या दिशेने जाऊया चर्चा सुरू असेल आणि अगदी ज्याप्रमाणे आपण बघितलं गेलं तर मी उल्लेख केलाच होता की प्रितेश जसे बाद झाले असं वाटायला लागलं की इथनं कुठे ना कुठे पराभव जणू काही स्वीकारला की काय लढणं गरजेचं आहे तर बघा क्रिकेटच्या पदलावरती हार जीत हा तर एक भाग आहे पण तुम्ही लढले कसे त्या गोष्टीला देखील महत्त्व आहे एज लागली आणि दरम्यानला फिल्डर आहेत एक जर आपण विचार केला तर आणखीन एक डॉट बॉल येतो शांतमय क्रिकेट अपेक्षा भरपूर साऱ्या लावल्या गेल्या होत्या की एक चांगली बॅटल रंगेल चेजमध्ये मजा येईल बट तसं काही घडलेलं नाही आहे रितेश धुमालचे जे दोन षटक होते ते इम्पॉर्टंट राहिले आणि त्या दोन षटकांमध्ये खऱ्या अर्थाने रितेशने बाजी मारली आणि जो प्रितेश जोशीचा बहुमूल्य विकेट होता तो रितेश धुमालने काढला त्यानंतर आपण जर उल्लेख केला तर धनराज फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतो आणखी एक खोलवा टप्प्याचा बॉल एक सिंगल रन मिळेल त्याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे पुढचा सामना देखील आता पाहायला विसरू नका चार षटकांचा तो सामना रंगेल टीम साई स्पोर्ट्स खारबाव अगेन्स्ट टीम नाना स्पोर्ट्स भादवड एक सिंगल आली धावफळक आता पुढे जातो एका धावेच्या मदतीने 37 वरती पूर्णपणे मॅचमधली जी मजा होती ती निघून गेलेली आहे कारण मोठे फटके येत नाही आहेत आणि चेसपासून कुठे ना कुठे टीम बालकुम थोडी दूर चालली आहे पुल करायचं होतं टॉपेज लागला विकेटकीपर आपल्याला मोती पाहायला मिळतात नो डाऊट भिवंडीमध्ये विकेट किपरचा जर आपण विचार केला तर बघा टीम भादवडीचे कॅप्टन आणि टीम खारबावचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि आदरणीय जयरामजी भोईर साहेब साहेबांचं शुभागमन झालेलं आहे साहेबांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत निहारने प्रयत्न फार केले बट निहारला देखील बीट करून हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार
यस महापोली गाँव सुपुत्र प्रमाण एक्स प्लेयर जय भोलेनाथ क्रिकेट क्लब चे सिटी फॉर्मैट मधले फरहान कोतकर दादांचे देखील आगमन दादांना मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठा वरती आपलं देखील हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं आमच्या आदरणीय जयरामजी भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे या सायंकाळच्या सत्रामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत। मग ज्याप्रमाणे आम्ही अनाउन्समेंट केली की टीम खारगावचे कॅप्टन आणि टीम भादवडचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचे त्वरित धनराज टॉपेज लागला होता थर्डमॅनला फिल्डर बीट चार धावा जरूर मिळतील बट कुठे ना कुठे या ज्या रन्स येत आहेत त्या थोड्या उशिराने येत आहेत धाव फळके चार धावेच्या मदतीने पुढे जातोय। अजून देखील 35 धावेंची आवश्यकता ओम येतोय या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी 6 चेंडू 35 धावेंची आवश्यकता। एकंदरीत पहिले सत्र जर आपण बघितलं गेलं तर फलंदाजीमध्ये मोहिल म्हात्रेचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण 11 चेंडू फेस करून तब्बल इंडिव्हिज्युअली 33 धावा आपल्या संघासाठी त्याने बनवल्या त्याची बॅटिंग अगदी महत्त्वपूर्ण होती। चला फास्ट खेळायचं आहे टीम कामतगर आणि टीम खारगावचे कॅप्टन आपल्याला आयोजकांशी संपर्क साधायचा आहे विनंती करतो चला फास्ट खेळ टीम कामतगर 6 चेंडूंचा खेळ बाकी 35 धावींची आवश्यकता कॅल्क्युलेशन नुसार जर पॉसिबल आहे पहिला बॉल पुल केला हवेमध्ये आहे फिल्डर पोचतील का दूर राहतील खेळाडू आणि दरम्यान एक सिंगल इथं घेतली जाईल। आता आपण म्हणू शकतो की या मॅचमध्ये फक्त औपचारिक तास बाकी आहेत कौतुक करावं लागेल गोलंदाजी क्रमाचं कारण रितेश धुमाल धनराज दोन दोन ओव्हरचे जे स्पेल होते ते फार चांगले राहिले चांगली गोलंदाजी केली नंतर फलंदाजीमध्ये मोहिल म्हात्रेचा उल्लेख आपण नक्कीच करू। शेवटचं षटक फॉर्मॅलिटीज फक्त पूर्ण कराव्या लागतील 77 धावसंख्येचं जे टार्गेट होतं 77 धावपालकावरती तुम्ही धावा बघत आहात 44 अजूनही 4 चेंडू शिल्लक ओव्हर द विकेटने लेग स्टंपवरती बॉल होता ऑन साईडला खेळायचा होता पंचामाला सांगतायत की इट्स व्हाईट बॉल टीमची धावसंख्या 45 या आकड्यावरती लक्ष अजून भरपूर दूरवरचं आहे प्रवास भरपूर मोठा करावा लागेल जर प्रत्येक बॉलवरती मोठे षटकार आले तरी या सामन्याला विजय करू शकत नाही। थोडासा थांबला पॉज घेतला बॉल बघितलं पाहिलं गेलं वाट पाहिली गोंजारत असताना बॉलला पाठवला गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार साह्याने स्कोरबोर्ड वरती ओव्हर द विकेटने आता लेन चांगली होती बॉल चालल्या डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत हलवार पद्धतीने 4 टप्प्यावरती चेंडूला फील्ड केलं गेलं माहिती आता सामना हातातून निसटलाय त्याच्यामुळे आपल्याला फक्त औपचारिकता आणि जी फॉर्मॅलिटी आहे ती या ठिकाणी कम्प्लीट करावा लागेल काय प्रदर्शन राहिलं मोहित म्हात्रे चांगल्या प्रकारे बॉलिंग त्यांनी सुरुवात केली 9 धावसंख्येचं षटक त्याच्यानंतर फक्त 2 धावसंख्येचं षटक रितेशचं राहिलं त्याचंही आपण कौतुक करू धनराजनेही चांगली बॉलिंग केली आणि आता उमेश कोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय टीपमध्ये वाडी श्लॉंगनला एक बॉल बाकी असेल या सेकंड इनिंगमधला जिथे 77 धावा बनवायच्या होत्या टीम आपण विचार केला गेला तर बालकुम संघाला परंतु आता हतबळ झालेले पावले घराकडचा प्रवास जरूर ते करतील नेक्स्ट मॅच 5 ओव्हरची राहील या मी तुमच्यापर्यंत अनाउन्समेंट पोहोचवतोय शेवटचा बॉल आणि बॉल फुल टॉस होता फुल टोल वसूल करायचा होता परंतु स्टंपवरती बॉल मॅच झाली फिनिश 77 धावसंख्येचा बचाव केला गेला तो म्हणजे जॉली स्पोर्ट्स कामतघर टीमने कॉंग्रॅच्युलेशन आणि टीम गावदेवी बालकुम जिथे तुमची
मैच असेल मग उद्या परवा ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा की परफॉर्मन्स तुमचा चांगला राहील. सरपंच चषक 2023 संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. स्वपन व्यासपीठावरती काही प्रमुख अतिथी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. विशाल फक्त 2 मिनिटं तुला थांबवतोय. संघ कामतगार तुमच्यापर्यंत एक स्पेशल अलॉटमेंट आम्ही पोहोचवतोय की तुम्हाला सोमवारी सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग या ठिकाणी